हॅलो गाईज सो लास्ट लेक्चरमध्ये आपण नॅचरल सायन्स नॅचरल कोसाईन ओके हे पाहिलेलं होतं सो टुडे आयम गोइंग टू एक्सप्लेन दी साईन इनवर्स कॉस इनव्हर्स टॅन इनव्हर्स म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण जे नॅचरल साईन आणि कोसाईन पाहिलेले होते त्याचंच या ठिकाणी उलट आहे इथे आपल्याला इनव्हर्स कशा पद्धतीने फाइंड केले जातात ते पाहायचं आहे तर सुरुवातीला <coughs> साईन युनिव्हर्स आपण पाहू ओके तर साईन युनव्हर्स कशा पद्धतीने फाइंड आऊट करायचं फॉर एक्झाम्पल झिरो पॉईंट सिक्स नाईन फाय फाय तरी तर आपण नॅचरल साईनमध्ये नॅचरल कोसाईनमध्ये आपण अँगलवरून आन्सर फाइंड आउट करत होतो बरोबर आपल्याला अँगल आणि मिनट्स दिलेले होते त्यावरून आपण आन्सर फाइंड आऊट करत होतो आता इथे आपल्याला डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत म्हणजे आपल्याला उलट करायचं आहे इन्व्हर्स करायचा आहे बरोबर आपल्याला आन्सर दिलेला आहे त्यावरून आपल्याला अँगल आणि मिनट्स का असतील ते फाइंड आऊट करायचं आहे मग साईन इन्व्हर्ससाठी का असेल सुरुवातीला इथे आता इथे दिलेला आहे पहा एक्झाम्पलमध्ये पहा झिरो पॉईंट सिक्स नाईन फाईव्ह फाईव्ह आहे मग आता तुम्ही सिक्स नाईन फाय फाईव्ह ही जी हा जो नंबर आहे हा नंबर तुम्ही लॉकटेबलमध्ये नॅचरल साईनमध्ये आन्सरमध्ये कुठे आहे तो तुम्ही फाईंड करायचा आहे कुठे आहे ते पहा नॅचरल साईनमध्ये पहा झिरो पॉई झिरो पॉईंट सिक्स नाईन फाय फाय म्हणजे सिक्स नाईन फाय फाईव कुठे आहे सिक्स नाईन फाय फाईव्ह सिक्स नाईन फाय फाईव्ह कुठे आहे ओके सिक्स नाईन फाय फाईव्ह नाही आहे डायरेक्ट सिक्स नाईन फाईव नाईन आहे बरोबर पण आपल्याला सिक्स नाईन फाय फाईव्ह पाहिजे मग आता काय करणार की त्याच्यापेक्षा डायरेक्टली मोठा आहे सिक्स नाईन फायव नाईन आहे माझा त्याच्यापेक्षा लहान सिक्स नाईन फोर सेवन आहे बरोबर मग तो इथे सुरुवातीला तुम्ही राईड करून घ्या मग तो कुठे आहे फोर्टी फोर डिग्री पहिलाच कॉलम आहे म्हणजे झिरो मिनिटवरती आहे बरोबर झिरो मिनिट ओके झिरो मिनिटवरती आहे सिक्स नाईन फोर सेवन सो so, मग इथे इथे राईट करून घ्या झिरो पॉईंट सिक्स नाईन फोर सेवन कुठे आहे तो फोर्टी फोर डिग्री झिरो मिनिट्सवरती आहे मग आता इथं फोर्टी सेवन आहे पण आपल्याला किती पाहिजे सिक्स नाईन फाय फाईव्ह पाहिजे इथे सिक्स नाईन फोर सेवन आहे मग इथे फाय फाईव्ह आपल्याला पाहिजे मग इथे फोर्टी सेवनमध्ये किती ॲड करावे लागतील तेव्हा ला आपल्याला या ठिकाणी फायव फाईव्ह मिळेल मग फोर्टी सेवनमध्ये एट या ठिकाणी ॲड करावे लागतील बरोबर प्लस एट ओके मग आपल्याला इथे काय मिळेल सिक्स नाईन फाय फाय मिळेल बरोबर मग आता हा जो एट आहे हा याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे तो तुम्ही कुठे पाहणार पारान, पाहणार की मेन डिफरन्समध्ये फोर्टी फोर डिग्रीवरती तुम्ही जी जो नंबर तुम्ही पाहिलेला आहे त्या नंबरच्या समोर फोर्टी फोर डिग्रीमध्ये मीन डिफरन्समध्ये एट कुठे आहे इथे आहे एट बरोबर मग हा जो एट आहे हा किती मिनिट्सला आहे फोर मिनिट्सला आहे बरोबर मग तो फोर मिनिट्स जो आहे तो तुम्ही इथे ऍड करणार इथे झिरो मिनिट्स होतो मग हा फोर मिनिट्स त्याच्यामध्ये ऍड करणार फोर्टी फोर डिग्री फोर मिनिट्स मग तुमचा साईन इनवर्स आन्सर काय येईल फोर्टी फोर डिग्री फोर मिनिट्स साईनमध्ये आपण मिन डिफरन्स जो आहे तो ॲड करत असतो पण इथे उलट आहे आपण नंबर ॲड करत असतो आता इथे ते जे मिनिट्स आहेत ते या ठिकाणी ॲड करतो बरोबर कारण आपल्याला उलट फाईंड करायचं आहे ना त्यामुळे सिमिलरली कॉस्ट कॉस्टमध्ये पहा कॉस्ट इनवर्स ओके okay, तर कॉस्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे समजा झिरो पॉईंट सेवन थ्री सिक्स फाय ओके तर मग आता कॉस्टमध्ये किती येईल पहा की सेवन थ्री सिक्स फायव कुठे आहे ते फाइंड आउट करा मग कॉस्टमध्ये कुठे पाना नॅचरल कोसाईनमध्ये बरोबर सेवन थ्री सिक्स फाय कुठे आहे सेवन थ्री सिक्स फाय सेवन थ्री सिक्स फाय सेवन थ्री सिक्स फाय ओके okay, सेवन थ्री सिक्स फाईव्ह नाही पण सेवन थ्री सिक्स वन आहे बरोबर मग त्याच्यापेक्षा छोटी आहे संख्या मग ती आपण या ठिकाणी घेतली पण ती कुठे आहे फोर्टी टू डिग्री आणि मिनिट्स कितीवरती मिनिट्स किती आहेत थर्टी सिक्स मिनिट्स ओके किती आहे थर्टी सिक्स मिनिट बरोबर थर्टी सिक्स मिनिटला आहे सेवन थ्री सिक्स वन फोर्टी टू डिग्री ओके मग इथे फोर्टी टू डिग्री लिहिणार आणि किती मिनिट्सला आहे थर्टी सिक्स मिनिट्स स काय नंबर होता झिरो पॉईंट सेवन सेवन थ्री सिक्स वन बरोबर झिरो पॉईंट सेवन सिक्स सेवन थ्री सिक्स वन मग आता सिक्स वन आहे पण आपल्याला सिक्स फाईव्ह पाहिजेल मग याच्यामध्ये किती ॲड करावे लागतील फोर बरोबर फोर ॲड करावे लागतील मग तो फोर मीन डिफरन्समध्ये फोर त्या फोर्टी टू डिग्रीच्या समोरच मिन डिफरन्समध्ये फोर कुठे आहे इथे आहे बरोबर मग तो किती मिनिट्सला आहे टू मिनिट्सला आहे बरोबर टू मिनिट्सला आहे मग तो तो टू मिनिट्सचा आहे तो टू मिनिट्स याच्यामधून तुम्ही मायनस करणार आहात ओके okay. तुम्हाला आन्सर काय मिळेल फोर थ्री फिफ्टी टू म्हणजे फिफ्टी टू डिग्री फोर थर्टी फोर मिनट्स कॉसमध्ये आपण मायनस करत असतो okay. ओके त्यामुळे इथे आपल्याला आन्सर काय मिळालं की फोर्टी टू डिग्री थर्टी फोर मिनट्स त्यानंतर टॅन इनवर्ससाठी पहा टॅन इनवर्समध्ये सेम मेथड आहे